आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकवडे येथे संजय घोडावत फाउंडेशन मार्फत पोटभर जेवण. मौजे टाकवडे येथे संजय घोडावत फाउंडेशन यांच्या मार्फत लॉकडाऊन व संचारबंदी परिस्थितीमुळे अनेक बेघर परप्रांतीय नागरिक, हातावरचे पोट असणारे व इतर दैनंदिन बाजार भरू न शकणारे, तसेच दिव्यांग किंवा निराधार लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर टाकवडे गावामध्ये संजय घोडावत फाउंडेशन मार्फत 5 दिवस औषध फवारणीसाठी मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करून आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा करणारे माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळे, तसेच जेवणाची पाकिटे प्रथम लोकनियुक्त सरपंच पीवाय पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. त्यावेळी संजय घोडावत फाउंडेशनचे उमेश पाटील, अनुप बेलकुंडे, रियाज पाथरवट व त्यांचे सहकारी, तसेच घोडावत ग्रुपचे इन्साफ फकीर, किरण चौगुले, बाजीराव काळे, गणेश कांबळे, नीळकंठ पाटील, सुशील गुरव, अनिल परीट, पत्रकार राजू कांबळे, बाळासो पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल कांबळे, रोहित पाटील टाकवडेकर, शिवानंद जंगम, कुतुब शेख, मान्यवर नागरिक उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी टाकवडेहून सुनील भोसले.